अनेक जण चार गुरुवार करावे की पाच गुरुवार करावे ह्या संभ्रमात होते आणि उद्यापन कोणत्या गुरुवारी करावे हेच माहीत नव्हते. अनेकांनी मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन चौथ्या गुरुवारीच केल असेल तर मार्गशीर्षच्या पाचव्या गुरुवारी काय करावं. शिवाय हा दिवस अमावस्या पूर्ण असल्याने महालक्ष्मीची पूजा कशी करावी ते आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका. तुम्ही जर चौथ्या गुरुवारी उद्यापन केल असेल तरी करा. जानेवारीला अमावस्याच्या दिवशी सुद्धा उद्यापन करता येते असं ज्योतिषी सांगतात. तुमच्या घरी देखील यंदा मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतासाठी देवीच्या घटाची मांडणी केली असेल आणि ज्यांनी चौथ्या गुरुवारीच्या घटाचं उद्यापन केलं असेल तरी सुद्धा मार्गशीर्षच्या पाचव्या गुरुवारचा उपवास मात्र आवर्जून करावा असं म्हणतात. उद्यापन जरी झाल असल तरी पाचव्या गुरुवारी उपवास करावा आणि महालक्ष्मी कृपेसाठी या दिवशी कुंकुमार्चन पूजा करावी. कारण कुंकुमार्चन पूजा करण्यासाठी पौर्णिमा, अमावस्या, गुरुप्रशियामृत योग, लक्ष्मीपूजन, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार अशा दिवसांचीच निवड करावी असं सांगण्यात येते. आता मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी देवीच्या घटाला मुखवटा घालून त्याचं पूजन केलं जातं. शिवाय कुमारिका पूजन, सौभाग्यावती पूजन इतर परंपरेला विशेष महत्त्व आहे. देवीची कृपादृष्टी व्हावी म्हणून देवी पूजेचे सर्व मार्ग अवलंबिले जातात. त्याच्याच एक भाग म्हणजे कुंकुमार्चन 11 जानेवारीला हा विधी आवर्जून करावा. देवीच्या नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून प्रारंभ करत तिच्या डोक्यापर्यंत व्हावं. अथवा देवीचं नाम स्मरण करत देवीला कुंकवाने स्नान घालणं म्हणजेच कुंकुमार्चन होय. कुंकुमार्चन पूजेला वापरलेलं कुंकू हे हळदीपासून बनलेलं असावं. तसेच कुंकुवामध्ये देवीला आकर्षित करायची प्रचंड क्षमता असते म्हणून देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे. ह्या पूजेसाठी एका तांब्याच्या ताटामध्ये घरातील पितळेची किंवा चांदीची लक्ष्मीची मूर्ती ठेवावी. मूर्ती नसेल तर श्रीयंत्र किंवा सुपारी देवी स्वरूप म्हणून देवी लक्ष्मीची स्थापना करावी. त्यानंतर देवीला आवाहन करून देवीची पूजा करावी. लाल फुले व गुलाब अर्पित करावे शक्य असल्यास ही फुले मूर्ती भोवती ठेवून ताम्हण सुशोभित करावे. धूप आणि गायच्या तुपाचा दिवा नक्की लावावा. शक्य नसल्यास तिलाच्या तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राच्या किंवा देवीच्या अष्टोत्तर नामावली किंवा सहस्त्र नामावलीच्या एक एक नामाचा जप करत चिमूट चिमूट भर कुंकू घेऊन चरणापासून डोक्यापर्यंत देवीला स्नानापन्न करावे. देवीला अंगठा, अनामिका आणि मधले बोट यानेच कुंकू लावावे. तुम्हाला शक्य असेल त्याप्रमाणे कुंकुमार्चन करावे. त्यानंतर देवीच्या जप किंवा नामावली झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी. कुंकुवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते म्हणून देवीला कुंकुमार्चन केल्यावर देवीची मूर्ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकुवात येते. त्यानंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला प्राप्त होते असेही म्हणतात. अशावेळी कुंकुमार्चन केलेलं सांडलेलं कुंकू एका डबीत जमा करून घ्यावे. अक्षय लक्ष्मी प्राप्त किंवा कार्यसिद्धी साठी ह्याची सहायता होते अस म्हटलं जात. हे जमा केलेले कुंकू पुन्हा देवपूजेला वापरू नये. त्याऐवजी ते रोज कपालावर किंवा सिंदूर म्हणून त्याचा वापर केला पाहिजे. ही विधी करण्याआधी देवीला आवाहन करणे गरजेचे आहे. लाल रंगाची फुले वहावीत आणि या दरम्यान सर्व मंगल मांगले, शिवे सवार्थ साधिके शरण ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप करावा. ह्या मंत्राच्या जपामुळे वैवाहिक जीवनात सुख समृद्धी आणण्यासाठी, घराच्या भरभराटीसाठी, घराच्या प्रगतीसाठी, आनंदासाठी आणि प्रत्येक कामात यश प्राप्तीसाठी शिवाय धनप्राप्तीसाठी उपयुक्त मानले गेले आहे. तर अशा प्रकारे मार्गशीर्ष गुरुवारच्या शेवटच्या गुरुवारी सुद्धा कुंकुमार्चन पूजा करून देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकता.